उपवासला विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे इच्छुक धडाडीचे उमेदवार समाजसेवक बहुजन समाज पक्षाचे पुणे शहर प्रभारी अरुणांना गायकवाड यांचा वाढदिवस धायरी येथील जनसंपर्क कार्यालयात केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्ते अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. अरुणांना खडकवासला मतदारसंघाचे आमदार होणारच आणि आम्ही त्यांच्यासाठी अहो रात्र मेहनत करून त्यांना निवडून आणू, असे अरुण अण्णा यांना वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अंकल सोनवणे, जिल्हा प्रभारी कन्हैया जयस्वाल, सिद्धराम वाघमारे खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष, पर्वती विधानसभा अध्यक्ष देवन शिंदे, रामभाऊ सोनवणे, पर्वती प्रभारी अभिवन शिव, राहुल ओमनकर, चंद्रकांत शिवशरण, लावा शिवशरण व अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. भागात म्हणजे बहुजन समाज पार्टीचे आणि तळागाळातल्या माणसाचा बहुजनांचा उन्नती करण्यासाठी जे ध्येय बहुजन समाज पार्टीचं आहे ते पूर्ण करण्यासाठी अण्णा गायकवाड हे या भागात काम पाहत असताना पहिलं त्यांचं ध्येय धोरण की बहुजन समाजाला शिक्षणाचं माफी पाहिजे. त्यांच्या धोरणामध्ये ते येते शिक्षण हे सर्व फील पाहिजे. लेकिन मिला भी तो ऐसा मर्द मिला जिसे मर्द कहते हैं, जिसके अंदर एक हाथी का कलेजा है, जिसके अंदर एक गरज शेर की गरज है, जिसके अंदर मेहनत और मशक्कत करने का ताकत और हिम्मत है, जो कि कोई फालतूगिरी नहीं मेहनत करता है, कमाता है और खाता है और सबको कितनों को खिलाता है. ऐसे आदमी की मुझे ज़रूरत थी, वो आदमी हमें मिल गया है. मैं बहुत ही खुशी से इस आदमी का खैर मकदम करता हूँ. इस आदमी का मैं धन आभारी हूँ. खडकवासला विधानसभेचे भावी आमदार, आम्ही त्यांना आत्ताच भावी आमदार म्हणतो, असे आमचे सहकारी मित्र अरुणांना गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज अरुणांना गायकवाड यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत. आणि हा वाढदिवस अण्णांसाठी सुखाचा, समृद्धीचा आणि पुढील राजकीय वाटचालीचा भरभराटीचा जावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत. खडकवासला विधानसभा, ह्या खडकवासला विधानसभेमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत. धरणाजवळ गाव असताना सुद्धा पाणी प्यायला येळवर येत नाही, हा एक मेन मुद्दा आहे. आता मेन गोष्ट, महत्त्वाचा मुद्दा असा आहे, खडकवासला धरण गावाशेजारी असताना सुद्धा मेन गोष्ट पाण्याचा दिसाड पाणी येत आहे. मग ठीक आहे बाबा, आताच काय नाही, उन्हाळा असल्यामुळे 12 महिने परिस्थिती ह्या खडकवासल्या विधानसभेमध्ये पाण्याच्या फार बिकट परिस्थिती आहे. मेन गोष्ट दुसरा तर कचऱ्याचं तर फार परिस्थिती बिकटच आहे. आता आमच्या प्रत्येक घराघणीस बहुजन समाज पार्टीचा हत्ती मी नेलेला आहे. प्रत्येक महापुरुषाच्या जयंत्या साजरा केलेल्या आहे. या एरियात बरेच माझं काम आहे. बहिणजी जे निर्देश देतील ते आहे. आम्ही बहिणजीचे इथले शिपाई आहेत आणि खडकवासल्या स्थानिक लेवलपुरती आम्ही कार्यकर्ते आहेत. ही बहिणजी त्यांचा विचार आहे ते 288 बी जागा देऊ शकतात. आत्ता म्हणजे पूर्ण सेक्टर बांधणी, बूथ बांधणी माझी खडकवासले त्या विधानसभेमधनं सगळे पूर्ण संपलेले आहे. खडकवासला विधानसभेमध्ये माझं पूर्ण 80% काम झालेले आहे. आता खडकवासला विधानसभा फार मोठा झालेला आहे. धनकवडीमध्ये पण फार मोठं लोकसंख्या वाढलेली आहे. पुन्हा डायरीमध्ये पण लोकसंख्या वाढलेली आहे. फार 500 लोकसंख्या वाढलेली आहे. या ठिकाणी गर्दीची फार समाक्षा फार वाईट बिकट परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी सिग्नल बसवले पाहिजेल, कारण सिग्नल जर नाही बसवले तर अपघात टाळल्या जातील. फार इथं अशी फार वाईट परिस्थिती आहे. आणि उड्डाणपूल झाले पाहिजेल. विधानसभेमधले जी तरुण पिढी आहे त्यांचा रोजगाराचा फार वाईट परिस्थिती आहे. त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मी 24 यशस्वी लढा देईल. नरे ढायरेगावमधला जो सर्व्हिस रोड आहे त्याची फार एवढी अवस्था आहे. वेळोवेळी पत्र व्यवहार केला तरी त्या पत्राकडे कोणी दुर्लक्ष केले जाते. येणाऱ्या विधानसभेला
मला एक वेळेस निवडून द्या, निवडून आलं तर मी जनतेचं सोनं करेन एवढं बोलतो, थांबतो। जय भीम, जय भारत। टिकट कन्फर्म हो जाए और ये टिकट होने के बाद इनको पूरी तरह से सहयोग है हमारे तरफ से, हमारे पूरे विधानसभा खड़कवासला मंडल की तरफ से इनको पूरी ताकत से हम लोग जिताने का प्रयास करेंगे। अरुणांना गायकवाडे पुणे शहर बरोबर आहेत। सध्या त्यांचं खडकवासला विधानसभेमध्ये गेले 3-4 वर्षापासून चांगलं कार्य करत आहे सामाजिक कळवळीमध्ये, आणि आमचं खडकवासला विधानसभेमध्ये 385 बूथमध्ये मिनिमम 180-190 पण आम्ही बूथ कंप्लीट झालेले आहेत सध्या, आमचे बूथ कंप्लीट वगैरे बांधून। त्या अभिषेकवरती आम्ही असं सांगू शकतो की आम्ही मग जर पुढचे विरोधक किती जर मोठा जर असला तर आम्ही त्या विरोधकाला आम्ही चांगल्या टप्प्यात फॅट देऊ शकतो। अरुणांना गायकवाडचा मी बऱ्याच वर्षापासून संपर्क असल्यामुळं मी जवळपास या मतदारसंघामध्ये मी जवळून पाहिलेलं आहे की अण्णांचा हा सामान्य माणसापर्यंत अण्णा पोचलेले आहेत खरं तर, आणि अण्णा हा तळागाळातील सामान्य माणसाला तळमळीनं जवळ जाऊन आणि त्यांना पाहिजे त्या समस्या सोडवण्याची अण्णाशी अरुणांनाशी तेवढी जवळीक लोकांची नाळ जोडलेली आहे, आणि भविष्यात मला असं वाटतं की अरुणांनासारख्या एक व्यक्तिमत्वाला जर सामान्य जनतेने पाठिंबा दिला तर मला असं वाटतं की भविष्यात नक्कीच अरुणांना याच्यामध्ये प्रगती करून सामान्य माणसाला एक वेगळा प्लॅटफॉर्म देऊ शकतात।